पुढच्या बातमीकडे आता वळतोय. अनिल देशमुख यांच्या खासगी सचिवांचं निलंबन झाल्याची बातमी येते आहे. संजीव पालांडे यांचं निलंबन होण्याची शक्यता आहे. पालांडेंना 26 जूनला पहाटे अटक झाली होती आणि सरकार यामध्ये काय भूमिका घेणार याकडे लक्ष आहे. कारण महाराष्ट्र नागरी सेवा नियमानुसार त्यांच्यावरती कारवाई होऊ शकते. पालांडे यांच्यावरती त्यांना एकतर 26 जूनला पहाटे अटक झाली आहे. मात्र आता सरकार त्यांच्या संदर्भात काय भूमिका घेणार याकडे लक्ष आहे. अनिल देशमुख यांचे सचिव संजीव पालांडे यांना 26 तारखेला ताब्यात तर घेण्यात आलं. मात्र संजीव पालांडे यांचं आता निलंबन होण्याची देखील शक्यता आहे. मात्र सरकार काय भूमिका घेतं पाहावं लागेल. आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी आहेत आपल्यासोबत. सागर, यातले काय अपडेट्स? संजीव पालांडे हे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांचे खासगी सचिव होते. अर्थात त्यांची अतिरिक्त जिल्हाधिकारी या पदाची नियुक्ती आहे. आता कोणत्याही शासकीय अधिकारी नियम सेवानुसार जर कोणताही अधिकारी पोलीस कस्टडी किंवा न्यायालयीन कोठडीत असेल आणि त्याला जर 48 तासापेक्षा जास्त कालावधी झाला असेल तर संबंधित अधिकाऱ्याला निलंबन करण्याचा नियम आहे. वास्तविक पलांडे यांना आता 1 जुलैपर्यंत ईडीची कोठडी देण्यात आलेली आहे. त्यामुळे पलांडे यांच्याबाबत देखील तशा स्वरूपाची नियमावलीचं अनुकरण करत निलंबन केलं जाते का याकडे लक्ष आहे. कारण की पलांडे हे तसे पाहिले तर महाविकास आघाडी सरकारमधील अनेक मोठ्या नेत्यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. आता महाविकास आघाडी सरकारमधील प्रशासन पलांडे यांच्याबाबत निलंबनाची कारवाई करेल की नाही याकडे सगळ्यांचं आता लक्ष आहे. बिलकुल सागर, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. तर 26 जूनला पहाटे अटक झालेल्या अनिल देशमुखांच्या खासगी सचिव संजीव पलांडे यांच्यावरती महाराष्ट्र नागरी सेवा नियमानुसार सरकार काय पद्धतीची कारवाई करतंय हे आपल्याला कळेलच. इतरही घडामोडी पाहूयात सविस्तर एका छोट्याशा ब्रेक नंतर. पाहत राहा दुपारच्या बातम्या.